नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी मधील पहिली कविता भारत माता हिचा अभ्यास करणार आहोत। तर चला पाहूया आपल्या पहिल्या कवितेला। कविता आहे, तिचं नाव आहे भारत माता। भारत माता कविता ही आपली पहिली कविता आहे। कविता पाहण्यापूर्वी या कविता लिहिणाऱ्या कवी कोण आहेत, तर आहेत कवयित्री शांता शेळके। या कवितेच्या कवयित्री आहेत, मराठीतील अत्यंत नामवंत अशा या कवयित्री आहेत। या कवितेमध्ये छान अशी सुंदर अशी चित्र आहेत बघा। एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, निसर्गाच्या सानिध्यात छानपैकी रममाण झालेले आहेत। वाहणारं पाणी, झुळझुळणारं पाणी बघतायत, आजूबाजूला गवत आहे, मोठी मोठी हिरवीगार झाडं आहेत, उंच उंच डोंगर आहे, आकाशात उडणारे पक्षी आहेत आणि आकाशातलं निळं आकाशसुद्धा दिसत आहे। असा या सुंदर अशा चित्रानंतर या कवितेत काय सांगितलं आहे ते आपण बघायचं आहे। कवितेचं नाव आहे भारत माता। सर्वप्रथम मी कविता वाचणार आहे, त्यानंतर त्यातल्या प्रत्येक शब्दांचे अर्थ तुम्हाला सांगणार आहे, मग आपण त्याचा मराठीतून अर्थ बघू आणि थोडक्यात हिंदीतून सुद्धा अर्थ बघू। चला तर ऐका म्हणा वाचा। प्रियतम आमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले, रंग वेगळे गंध वेगळे तरी येथली सर्व फुले। प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय हे पाणी झुळझुळते, प्रियकर ही डुलणारी शेते, प्रिय हे वारे सळसळते। प्रियतम आमचा धवल हिमालय, बगे भिडाया जो गगना, प्रियतम आमचे सहविंध्य हे, प्रियतम या गंगा जमुना। मानव सारे समान असती, शिकवण ही जगतास दिली, या मातेची मुले सद्गुणी, सर्व जगाला प्रिय झाली। प्रियतम आमची भारत माता, वंदन आम्ही तिला करू, या मातेची मुले लाडकी, सदा तिचा ध्वज उंच धरू। तर कवयित्री शांता शेळके हे अगदी लहान मुलांना वाटेल, लहान मुलांच्या मनातल्या भावना तिथे या कवितेत मांडण्याचा प्रयत्न करतात। आपल्याला जशी आपली आई प्रिय आहे ना, तशी आपल्या सर्वांना आपली भारत माता सुद्धा प्रिय आहे, बरोबर आहे की नाही? आपल्या भारत मातेच्या विरोधात कोणी काही म्हटलं तर आपण ते अजिबात सहन करणार नाही, आणि त्यामुळे ती आपल्याला कशी आहे, प्रियतम आहे। म्हणून प्रियतम या शब्दाचा अर्थ काय होतो, अतिशय आवडती। आमुची म्हणजे काय, आमची भारत माता, आपली भारत माता म्हणजे आपला भारत देश। आम्ही म्हणजे आपण सर्व, सारी म्हणजे सर्व, तिची म्हणजे तिची, आणि मुले म्हणजे लहान मुलं, म्हणजे भारत माता ही आपली आई आहे आणि आपण सर्व तिची मुले आहोत। पुढचा शब्द आहे रंग, रंग म्हणजे कलर्स, वेगळे वेगळे म्हणजे डिफरन्स, गंध म्हणजे काय तर सुवास। त्याच्यानंतर तरी येथली सर्व फुले, फुले म्हणजे फ्लॉवर्स, ओके। त्याच्यानंतर फर्स्ट स्टँजामध्ये आपल्याला शब्द आहे प्रिय आम्हाला येथील माती, ओके, हे सोपं आहे। त्याच्यानंतर प्रिय हे पाणी झुळझुळते, झुळझुळणे म्हणजे काय, वाहतं जे पाणी असतं ना, त्या पाण्याचा आवाज कसा येतो, झुळझुळ असा येतो, आणि म्हणून वाहत्या पाण्याच्या झुळझुळ असा आवाज, झुळझुळते। प्रियकर ही डुलणारी, डुलणे म्हणजे काय, डुलणे म्हणजे वाऱ्याबरोबर हलणे। शेते म्हणजे काय, शेती, ओके। वारे म्हणजे हवा, आणि सळसळते म्हणजे काय, जो वारा आल्यामुळे हलण्याचा, जो हलण्याचा आवाज येतो ना सळसळ, त्याला सळसळते म्हणतात। त्याच्या नेक्स्ट प्रियतम आमुचा धवल हिमालय, धवल म्हणजे काय, पांढरा शुभ्र। हिमालय तुम्हाला माहिती आहे, हिमालय हा जो पर्वत आहे तो कसा आहे, पांढरा शुभ्र बर्फाने आच्छादलेला असा आहे। बघे भिडाया, बघे म्हणजे बघणे, भिडाया भिडाया म्हणजे काय, भिडणे म्हणजे भेटणे। तो कुणाला भिडायला भेटायला जाण्यासाठी प्रयत्न करतो, हिमालय पर्वत तो इतका उंच आहे, जो गगना, गगन किती उंच आहे, गगन म्हणजे काय तर आपलं आकाश, आभाळ, तर त्याला भिडायला, त्याला टेकळायला जाण्याचाही असणारा असा हा आमचा हिमालय आहे। पुढे काय, प्रियतम आमचे सहविंध्य हे, आता सहविंध्य, सह म्हणजे काय तर सह्याद्री,
सह्याद्री, आपल्या महाराष्ट्रात सह्याद्री पर्वत आहे बरोबर. विंध्य, विंध्य म्हणजे विंध्य पर्वत, हे भारतात आहे. भारताच्या पश्चिम मध्य भागामध्ये असलेले ही पर्वतांची मोठी मालिका आहे. तर ही सुद्धा आम्हाला प्रिय आहे, म्हणजे महाराष्ट्रातला सह्याद्रीसुद्धा प्रिय आहे आणि विंध्य पर्वतांची या माळासुद्धा, मालिका ज्या आहेत त्यासुद्धा आम्हाला प्रिय आहेत. प्रियतम या गंगा जमुना, गंगा जमुना या नद्यांची नावं आहेत, ही सुद्धा आम्हाला प्रिय आहेत. त्याच्यानंतर मानव सारे समान असती, समान इक्वल. त्याच्यानंतर शिकवण, शिकवण म्हणजे काय, उपदेश, बोध. जगतास, जगतास म्हणजे जगाला. दिली, देणे. या मातेची मुले सद्गुणी, सद्गुणीचा अर्थ काय होतो, चांगले गुण असलेली मुले म्हणजे मुलं. सर्व जगाला, सर्व जगाला, सर्व वर्ल्डला प्रिय, प्रिय म्हणजे अतिशय जवळची वाटणारे, अतिशय प्रिय असणारे. झाली म्हणजे होणे. प्रियतम आमची भारत माता, वंदन आम्ही तिला करू. वंदन म्हणजे काय, नमस्कार, नमन करणे, करू. त्याच्यानंतर या मातेची मुले लाडकी, लाडकी म्हणजे प्रिय असणे. सदा तिचा ध्वज, ध्वज म्हणजे काय, झेंडा. उंच म्हणजे अत्यंत सगळ्यात वरच्या लेवलवर नेणे. धरू म्हणजे धरणे, तर आम्ही तिचा ध्वज उंच धरणार आहोत. आता आपण या कवितेचा मराठीतून भावार्थ बघू. ओके, प्रियतम आमची भारत माता, आम्हाला अतिशय आवडते. काय आवडते, तर आमची भारत माता अतिशय आम्हाला आवडते, अतिशय प्रिय आहे. कारण आणि आम्ही कोण आहोत, आम्ही आमच्या या भारत मातेची मुले आहोत. आमच्या या भारत मातेच्या तर विशेषता काय काय आहे, तर रंग वेगळे, गंध वेगळे, तरी येथली सर्व फुले. ह्या आमच्या भारत मातेमध्ये इतके विविध प्रकारची फुलं आहेत, ती वेगवेगळ्या रंगाची आहेत, वेगवेगळ्या गंधाची म्हणजे वासाची आहेत, पण तरीही ही सर्व फुले आमच्या भारत मातेतली आहेत, आमच्या भारतातली आहेत. म्हणून ती वेगवेगळ्या रंगाची असली, गंधाची असली, तरी भारतातली आहेत. आता जसं आपण भारतातली सर्व मुले दिसायला वेगळ्या रंगाने, उंचीने सगळे वेगवेगळे आहोत, तरी आपण सर्व कोणात, भारतीय आहोत, इंडियन आहोत. तशीच इथे म्हटलेलं आहे, आम्ही मुले आणि आम्ही फुले सर्व कसे आहोत, आमच्या या भारत मातेची आहोत. पुढे, प्रिय आम्हाला येथील माती, आम्हाला इकडची मातीसुद्धा खूप प्रिय आहे. ही माती म्हणजे इथे अर्थ घ्यायचं आहे आमची जमीन, आम्हाला खूप प्रिय आहे. आमच्या या भारतभूमीवर कशाची कमी नाही आहे. इथे पाणी कायम, पाणी झुळझुळत असतं. इथे पाऊस पडतो छानपैकी, त्यामुळे इथे पाणी झुळझुळत असतं. इथे शेती फुलते त्यामुळे, आणि शेती फुलल्यामुळेच इकडे वारा वाहत असतो. इथे छान असं आमच्याकडचं वातावरण आहे, आणि हे सर्व वातावरण आम्हाला आमच्या भारतातलं अतिशय प्रिय आहे. फर्स्ट स्टँडर्ड सांगितलं आहे. सेकंड स्टँडर्ड काय म्हटलं आहे, प्रियतम आमचा धवला, आमच्याकडचा जो हिमालय पर्वत आहे ना, तो आमच्यासाठी अतिशय प्रिय आहे. तो नेहमी इतका उंच आहे की तो आकाशालाच भिडलेला असं आम्हाला वाटतं. आणि हा आकाशाला भिडू पाहणारा हिमालय पर्वत आमच्यासाठी अतिशय प्रिय आहे. तेवढंच नाही, तर आमच्याकडे जे सह्याद्री महाराष्ट्रातला जे पर्वत आहे, विंध्य पर्वताच्या ज्या भारतातल्या पर्वतांच्या मालिका आहेत, त्यासुद्धा आम्हाला अतिशय आवडतात. इकडची गंगा नदी, इकडची जमुना नदी, म्हणजे इकडचं पर्वत म्हणा, इकडच्या नद्या म्हणा, इकडचं हवा म्हणा, इकडचं वातावरण म्हणा, आमच्यासाठी अतिशय प्रिय आहे, असं ही मुलं म्हणतायत. त्याचबरोबर काय म्हटलं आहे, मानव सारे समान असती. आमच्या या भारत मातेचं वैशिष्ट्य आहे की आमच्या भारत मातेमध्ये आम्ही सर्व माणसं कशी आहोत, समान आहोत, इक्वल आहोत. शिकवण ही जगदास दिली. आमच्या भारत देशाने सर्व देशाला ही शिकवण दिलेली आहे की आमच्याकडे कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सर्व आम्ही कोण आहोत, समान आहोत. ही शिकवण आम्ही आमच्या जगाला, सगळ्या दुनियेला आम्ही आमच्या वागणुकीतून दिलेली आहे. आम्ही मुलं कशी आहोत, आम्ही या भारत मातेची सद्गुणी मुलं आहोत. आम्ही नेहमी चांगलं वागतो, चांगली गोष्टीचा अंगीकार करतो, आणि आमच्याकडच्या या चांगल्या गुणांना बघून सर्व जगासाठी आम्ही कसे झालेलो आहोत, प्रिय झाले आहोत. आज सगळे वेगवेगळे देशातले लोक आमच्या भारतात येतात, आमच्या भारतीय संस्कृतीला शिकायचा प्रयत्न करतात, भारतातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात, कारण आमच्याकडे असलेला चांगले गुण, चांगले सदाचारी वृत्ती. आणि म्हणूनच आम्ही ही भारत मातेची जी मुलं आहेत, लास्ट स्टँझा, प्रियतम आमची भारत माता, वंदन आम्ही तिला करू. म्हणून आमच्या या भारत मातेबद्दलचं असलेलं प्रेम कणभरी आमचं कमी होणार नाही, उलट क्षणाक्षणाला काय होतं, वाढतं आहे. आणि म्हणून आम्ही तिला कायम, आम्ही तिला नमस्कार करतो, वंदन करतो, रिस्पेक्ट देतो तिला आम्ही. आणि आम्ही ही तिची लाडकी जी मुले आहोत,
तर आम्ही तिला आवडेल असंच वागणार आहोत. आम्ही तिचं नाव, तिचा ध्वज संपूर्ण जगामध्ये काय करणार आहोत, वाढवणार आहोत. आमचा ध्वज, आमच्या भारत मातेचा तिरंगा आहे, तो कधीही खाली येणार नाही, सतत तो उंच फडकत राहणार. आम्ही अशी चांगली चांगली कामं करणार की सगळ्या जगात आमच्या भारत देशाचं नाव काय घेतलं, अत्यंत अभिमानाने घेतलं जाईल, असं ही मुलं इथे म्हणत आहेत. आता ह्याच कवितेला आपण हिंदीतून थोडक्यात बघू. हां, प्रियतम आमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. यहाँ के जो बच्चे है बोल रहे कि ये हमारी भारत माता जो है वो हमारी भारत माता हमारे लिए बहुत ही प्रिय है, हमारी बहुत लाडली है. हमारी भारत माता में अलग अलग तरह के, अलग अलग रंग के, अलग अलग गंध के फूल हैं, और ये सारे फूल अलग अलग होते हुए भी इस भारत माता के फूल है. वैसे हमारे भारत माता में अलग अलग रंग रूप के बच्चे हैं, फिर भी हम सब कौन है, भारत माता के बच्चे हैं. फर्स्ट स्टैंजा में हम लोगों ने अभी ध्रुव पद देखा, अभी फर्स्ट स्टैंजा में देखते हैं. यहाँ फर्स्ट स्टैंजा में बोला है कि हम बच्चों को हमारी भारत माता की माती, हमारी भूमि बहुत ही प्रिय है. यहाँ जो बहने वाला पानी है, यहाँ के जो हिलने वाले जो भरे हरे भरे जो खेत है, वो यहाँ की बहने वाली हवा, हर चीज़ से हमें क्या है, लगाव है, प्यार है. हमारे हमारी भारत माता के हर चीज़ बहुत प्रिय है. सेकंड स्टैंजा में कहते हैं कि हमारा भारत देश का जो हिमालय पर्वत है, जो हमेशा इतना ऊंचा है कि लगता है कि वो आसमान छू लेगा, ये जो हमारा हिमालय पर्वत है वो भी हमें प्रिय है. हमारे भारत देश में जो विंध्य पर्वत है और महाराष्ट्र में जो सह्याद्री पर्वत है, ये भी हमारे लिए प्रिय है. हमारे भारत माता में बहने वाली पवित्र गंगा नदी, जमुना नदी, ये भी हमारे लिए बहुत ही प्रिय है. उसके बाद थर्ड स्टैंजा में कहा गया है, हम सारे जो भारतीय है, हम सारी दुनिया को हमारे काम से ये दिखा रहे हैं कि सारे इंसान कैसे हैं, समान है. और ये जो शिकवण है, ये जो उपदेश जो है, ये बोध जो है, हम हमारे वागणूक से सारे दुनिया को दिखा रहे हैं. और हम जो भारत माता के बच्चे हैं, वो हमेशा सद्गुण से अच्छे क्वालिटी को लेके क्या करेंगे, आगे बढ़ते रहेंगे. और इसी कारण सारी दुनिया को हम लोग क्या रहेंगे, प्रिय रहेंगे, सारी दुनिया हमसे प्यार करेगी, ऐसा ही हमारा बिहेवियर रहेगा. हम भारत माता के जो बच्चे हैं, वो हमेशा हमारे भारत माता के प्रति क्या रखेंगे, नमस्कार करते रहेंगे, उसको वंदन करते रहेंगे, उसका रिस्पेक्ट करते रहेंगे. और हम ये बात को कभी नहीं भूलेंगे कि हम लोग हमारे भारत के हैं, और इसीलिए हमारे भारत का नाम हमेशा रोशन रहे, उसका ध्वज तिरंगा जो हमेशा लहराता रहे. हम ऐसे ही काम करते रहेंगे जिससे हमारा भारत का नाम और आगे बढ़ता रहे. इस तरह इस कविता में भारत माता के बारे में बताया गया है. इस कविता में कुछ यमक यानी रैमिंग वर्ड्स भी आए हुए हैं, जैसे कि फर्स्ट ध्रुव पद में देखिए, ध्रुव पद में मूले, सेकंड लाइन में लास्ट वर्ड मूले, और उस फोर्थ लाइन में फूले, मूले फूले. उसके बाद फर्स्ट लाइन फर्स्ट स्टैंजा नंबर वन में झुलझुलटे सळसळटे, सेकेंड लाइन में झुलझुलटे, फोर्थ लाइन में सळसळटे, रैमिंग वर्ड्स. उसके बाद सेकेंड स्टैंजा में गगना जमुना, गगना सेकेंड लाइन में, फोर्थ लाइन में जमुना. उसके बाद थर्ड स्टैंजा में देखिए, सेकेंड लाइन में दिली और फोर्थ लाइन में झाली. ओके, और फोर्थ स्टैंजा में सेकेंड लाइन में करू और लास्ट लाइन में धरू. वाह, वेरी गुड. तो इस तरह इस कविता में आए हुए रैमिंग वर्ड्स भी हमने देखे. साथ ही साथ इस कविता में कुछ समानार्थी शब्द भी है, जैसे कि धवल, धवल को क्या बोलते हैं, पांढरा शुभ्र, है ना. उसके बाद गगन, गगन माने आकाश. उसके बाद जगत म्हणजे जग, विश्व. वंदन, वंदन का मतलब होता है प्रणाम करना. तो समानार्थी शब्द भी इस कविता में कुछ आए हुए हैं. इस तरह आज हम लोग ने सिक्स स्टैंडर्ड की पहली कविता भारत माता का अभ्यास किया है. तो अभी आपको इसको पढ़ना है और इसको ठीक तरह से समझ के लेना है और बार बार इसको पढ़ के देखना है. ओके, बाय.